एका बाजूला आपण रट्टू पोपट म्हणतो, परंतु आयोगही विद्यार्थ्यांना रट्टू पोपट होण्यासाठी भाग पाडते असं एकंदरीत विद्यार्थ्यांच्या आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहिलं तर वाटतं. आयोग कधी एकदम फॅक्च्युअल जातं, कुठंतरी कलम असतं त्याचं सब कलम विचारलं जातं, कुठंतरी जुनं एखादं साल विचारलं जातं, जुनी तारीख विचारली जाते. आयोग जर अशा पद्धतीने प्रश्न विचारत असेल तर ते विद्यार्थ्यांना पाठांतराशिवाय पर्याय नाही. आणि दुसरी गोष्ट, जर ऑप्शनलचं जी चर्चा आहे लेखी परीक्षेच्या बाबतीत, हे माझं मत नाही सर, हे विद्यार्थ्यांचं आणि काही तज्ज्ञांचं मत आहे एमपीएससीतल्या, की जर समजा डिस्क्रिप्टिव्ह पेपर असेल आणि एकच पेपर पाच लोकांकडे जर चेक करायला दिला तर सारखे मार्क पडू शकतात का? टेस्ट करायची असेल तर काय करायचं, एक पॅरेग्राफ टाईप करायचा, कुठलाही पॅरेग्राफ, त्याचं पूर्णविराम, स्वल्पविराम, वेलांटी वगैरे ज्याला म्हणतो आपण मराठीत, जसेच्या तसे पाच पॅरेग्राफ टाईप करायचे, म्हणजे एकच पॅरेग्राफ पाच जणांना, आणि तो पाच लोकांकडे तपासायला द्यायचा, आणि मग सगळ्यांचं व्हॅल्युएशन पाहायचं की कोण किती मार्क देतो. त्याच्यात असं छोटीशी अशी चूक नसेल किंवा काही व्हेरिएशन नसेल अशा ठिकाणी सुद्धा सब्जेक्टिव्हली मार्क दिले जातात. हा ऑप्शनलमधला सगळ्यात मोठा धोका आहे जर डिस्क्रिप्टिव्ह असेल तर. दुसरा असा प्रश्न आहे, म्हणजे आता असावं की नसावं त्यावर तज्ज्ञ समिती काम करते, ते करणार. दुसरं असं आहे की काही विषयांची काठिण्य पातळी मुळातच म्हणजे कमी आहे. तुम्ही विद्यापीठांमध्ये जर पाहिलं, तुम्ही जसं काही विद्यापीठांचे मार्क्स पाहिले तुम्ही, 80 वर असतात, 85. मी एक विद्यार्थिनी आम्ही ज्याला नापास केला, तुम्ही सगळ्यांना हरकत नाही, 98% मार्क होते इंजिनिअरिंगमध्ये. शिवाज फ्रॉम वन ऑफ द ऑटोनॉमस कॉलेज, गावाचं नाव समजत नाही, आणि तिला काहीच आलं नाही, आणि आम्ही तिला मग 21 कमी मार्क, बरोबर 84% मार्क मिळणार आहे आपली पी जीमध्ये, त्याची आपण 60% सुद्धा तुलना करू शकत नाही, इतकं व्हेरिएशन असते. आणि ऑप्शनल जे म्हणतो आपण लोक, म्हणूनच काही विषय फार लिबरली चेक केले. इव्हन हा व्हॅल्युएशनचा पण वैयक्तिक इश्यू असतो की एखादा व्यक्ती हा फार लिबरल असतो मार्किंगमध्ये. तुम्ही जर म्हणता की इंटरव्ह्यूमध्ये व्हेरिएशन का असते, तसंच ते व्हॅल्युएशनमध्ये पण आहे की माझं पॅनल असेल, माझ्याशिवाय दुसऱ्या मेंबर्स असेल, तर प्रत्येकाच्या, कारण मी माझा दृष्टिकोन कसा आहे, मी एखाद्या गोष्टीकडे फार समजा बारीक नजरेनं त्याला म्हणतो ना, पण पाहतो किंवा मला सवय असेल समजा अशी, तर मी त्यांना नॅचरली त्या अँगलने पाहून कमी, दुसऱ्याच्या कंपॅरिझन 2-2 मला त्याचे कमी असते. पण हे सगळीकडेच होतं, म्हणजे UPSCमध्ये पण होतं. आणि त्याच्यामुळे ऑप्शनल विषय ठेवताना तो ऑब्जेक्टिव्ह ठेवणं असं पण बऱ्याच लोकांचं मत. मग ऑब्जेक्टिव्ह ठेवताना की त्याचा एक दुसरा प्रश्न असा येतो की ठीक आहे, त्याच्यामध्ये सगळं त्याचं नॉलेज, पण मग तो आपण जे म्हणतो की मग त्याचा ऑर्गनायझेशन थॉट्सचं कसे टेस्ट करायचे, हा सुद्धा त्यामध्ये विषय आहे. ते केलं तर मग नॉर्मलायझेशन करणार आहोत आपण, मॉडरेशन करता येईल का, हा सगळा मोठा विषय असल्यामुळे आपण त्या लहान विषयाला मोठं केलं. सी शॅटच्या बरोबर आपण सगळं आहे. त्याच्यामुळे आपण की जसे मुलं स्पेसिफिक विषय घेतात, तुम्हाला आता जर पाहिलं इंजिनिअरिंगचे मुलं जे IITचे लोक असतील, ते सगळे पॉलिटिकल सायन्स घेऊन कुठेतरी पास झाले. इकॉनॉमिक्स किती लोक येतात ऑप्शन, फार कमी घेतात. तर जे विषय मुळातच स्कोरिंग विषय आहे अशाच विषयामध्ये लोक जाणार. मग त्याच्यातून तुमचा पुन्हा उद्देश आहे टेस्ट करण्याचा, तो पूर्ण होईल की नाही हा पुन्हा प्रश्न राहीलच ना, की तो तुमच्या पब्लिक पॉलिसीजमध्ये, इम्प्लिमेंटेशनमध्ये, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. म्हणून ऑप्शन आता UPSCमध्ये, म्हणजे माझी चर्चा सांगायला हरकत नाही, चालू की ते विषय 7 करण्याच्या याच्यामध्ये, 7 कुठली दर 7 सब्जेक्ट किंवा जास्त जास्त कुठली 7 आणि 13 व्हेरिएशन आहे. आता 37 वगैरे विषय आहेत ते कमी करायचे. असं जर पुढे करता आलं तर ऑप्शनल विषयाच्यामध्ये जे प्रॉब्लेम आहे, अनेक प्रॉब्लेम जे आहेत ते सुटू शकते असं मला वाटते. तुमच्या लोकांच्या त्याच्यात दोन मत आहेत. एक असं स्ट्रॉंग आहे की बाबा पुन्हा सब्जेक्टिव्ह आला की मग व्हेरिएशन हा मार्क्सचं येईल, मग पुन्हा एका फॅकल्टीचेच लोक जास्त येतील, मग कोणी म्हणतात ते ॲग्रिकल्चर तर जास्त भरणार राहील पूर्वीसारखं, असं पण म्हणतात लोक. त्याच्यामुळे हा विषय तज्ज्ञ समितीकडे आहे, आणि तज्ज्ञ समिती याच्यावर जो काही निर्णय देईल तो आयोग आणि स्वीकारतात. मी आता आयोगामध्ये नाही, त्याच्यामुळे काही सांगू शकणार नाही, तर ते आयोगावर डिपेंड करेल. तर ह्या काही पोलिंग घेण्याचा किंवा आम्ही त्याच्यामध्ये घेतलं होतं एकदा किंवा काय असावं म्हणून, तो फक्त गेस करण्यासाठी की काय लोकांचं मत आहे, पण त्याच्याने हा प्रश्न सुटणार नाही. म्हणजे उलट
आणि भारतामध्ये फार पिक्युलर गोष्ट आहे, तुम्हाला मी सांगतो की आपण टाइम बिंग एखादी गोष्ट सोल्युशन म्हणून जी काढतो ना, दॅट सोल्युशन बिकम इट्सेल्फ प्रॉब्लेम आफ्टर सम डेज. तुम्ही कुठल्याच घ्या, कुठलाच विषय पॉलिसी म्हणजे जसं बीएड किंवा डीएड आपण काय केलं की बाबा व्होकेशनल एज्युकेशन काढलं सरकारने की बाबा त्यांनी टर्मिनल एज्युकेशन करावं आणि पुढचं शिक्षण त्यांनी घेऊ नये, दे शुड गो फॉर द जॉब. त्याच्यानंतर व्होकेशनलच्या सगळ्या लोकांनी आम्हाला डीएडला ॲडमिशन द्या म्हणून आंदोलन केलं. म्हणजे हा जो प्रॉब्लेम होता त्याचं सोल्युशन जे आलं होतं व्होकेशनल एज्युकेशन, दॅट इट्सेल्फ हॅज बिकम द प्रॉब्लेम देन की त्यांना डीएडमध्ये ॲडमिशन द्या. अशी म्हणजे आज जर तुम्ही ऑप्शनल विषयावर सोल्युशन म्हणून काही पाहिलं की सीसॅट पुन्हा क्वालिफाईंग करावं काही काय, तर दॅट मे बिकम इट्स अ प्रॉब्लेम ऑफ टर्म. म्हणून त्याला असं परमनंट हे सोल्युशन असते असं मला वाटत नाही. कालांतराने ही बदलणारी प्रक्रिया आहे. आज आपण काही सुधारणा करू, त्या काही दिवसांनी पुढे करू, त्याला गरज वाटली पुन्हा आज केल्या सुधारणा पुन्हा सुधारू आपण, पण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे असं मी एकदा पुन्हा ट्विट केलं होतं. सुधारणा ही निरंतर निरंतर प्रक्रिया आहे. नक्कीच.